वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण मोहिमेला कधीपासून सुरुवात होणार आहे? केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्याकडे वसई विरार महानगरपालिकेमध्ये 16 जानेवारीपासून आपण लसीकरणाला सुरुवात करणार आहोत. लसीकरणाचे टप्पे पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्प्यामध्ये असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला केंद्र शासनाने सूचना दिल्याप्रमाणे हेल्थकेअर वर्कर म्हणजे आपले डॉक्टर, स्टाफ, नर्स, सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे डॉक्टर, स्टाफ यांना आपण लसीकरण देणार. कुठे वॅक्सिनेशन सेंटर केले आणि कशी मोहीम असेल? वॅक्सिनेशन सेंटर आपण वरुण इंडस्ट्री वाळूला केलेलं आहे. तिथे वॅक्सिनेशन कोल्ड स्टोरेज रूम आहे, एक सेंट्रलाइज वॅक्सिन स्टोरेज रूम आपण तयार केलेली आहे. तसेच आपल्याकडे तिथे आपण 10 सेक्शन साईट तयार केलेले आहेत, जेणेकरून एका दिवशी 1000 बेनिफिशियर्सला, लाभार्थ्यांना आपण लस देऊ. ड्राय रन, लसीकरणाचं ड्राय रन कसं झालं आणि किती कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे? ड्राय रन आपल्याकडे यशस्वी झालेलं आहे आणि आपण 527 कर्मचाऱ्यांना सध्या तरी प्रशिक्षण दिलेलं आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा हेल्थकेअर वर्कर्सचा वॅक्सिन झाल्यानंतर जसं आपल्याला केंद्र शासनाकडून सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे आपण अंमलबजावणी करणार आहोत. वसई विरारमध्ये कुठलं वॅक्सिन येणार आहे? अद्याप तरी आपल्याला केंद्र सरकारने अशी सूचना दिलेली नाही किंवा कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन या दोन्हीपैकी एक आपल्याकडे वॅक्सिन येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना लस कधीपर्यंत मिळेल त्याच्याबद्दल काय सूचना आहे? अद्याप तरी आपल्याकडे केंद्र शासनाकडून अशा कुठल्या सूचना आल्या नाहीत. तरीसुद्धा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा झाल्यानंतर लवकरात लवकरच सर्वसामान्य जनतेलाही लसीकरण देण्यात येईल. वसई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण 3 टप्प्यामध्ये लसीकरण देणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण देणार आहोत. त्यामध्ये 4718 आरोग्य कर्मचाऱ्यांना आपण लसीकरण देणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात कोण असेल? दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले इतर कर्मचारी, शिपाई, बस डेपो कर्मचारी, पोलीस हे सगळे असणार आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी? सर्वसामान्य नागरिकांसाठी दुसरा टप्पा झाला की जसे केंद्र शासनाकडून आपल्याला सूचना देतील त्याची आपण अंमलबजावणी करणार आहोत. आता लसीकरणाला सुरुवात होते, अजूनही कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. आता तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना काय आवाहन कराल? सर्वसामान्य नागरिकांना आत्ताही आम्ही आवाहन करू की सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि आपल्याला पूर्वीपासून जे COVID-19 जे काही आपण सूचना दिलेल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. जरी वॅक्सिन आलं असेल तरीसुद्धा ह्या सूचनांचे पालन करून आपल्याला ह्या COVID-19 बचाव करावा लागेल.